जागतिक मराठी अकादमीचे 18वे संमेलन शोध मराठी मनाचा हे जागतिक मराठी अकादमी आणि डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने 5, 6, 7, 8 जानेवारीला डी वाय पाटील ऑडिटोरियम पिंपरी येथे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे। या संमेलनात जगातल्या वेगवेगळ्या देशातले लोक सहभागी होत असून त्यांच्या मुलाखती ठेवण्यात आलेल्या आहेत। या संमेलनाचं उद्घाटन 6 तारखेला जागतिक मराठी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण माननीय शरद पवार साहेब यांच्या शुभहस्ते 6 तारखेला होत आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी भारत सरकारचे सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष माननीय विनय सहस्त्रबुद्धेजी हे 7 तारखेला सकाळी सहभागी होत आहेत। आत्ताच आमचे मित्र सचिन इटकर साहेब हे देवेंद्र फडणवीस साहेबाशी बोलून आले आणि त्यांनी 7 किंवा 8 पैकी 1 दिवस येण्याचं कबूल केलेलं आहे त्या ठिकाणी। या संमेलनात पुण्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब हे येत असून गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंत साहेब यांनाही निमंत्रित केलेलं आहे। त्यांच्याबरोबर सकाळी 11 वाजता व्यंगचित्रकार राज ठाकरे साहेब यांची मुलाखत, व्यंग, वास्तव आणि राजकारण या विषयावरती मुलाखत होणार आहे। प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर व्यंगचित्रकार हे दोघे मुलाखत घेतील। थोडीशी व्यंगचित्राच्या अंगाने थोडी मुलाखत होईल, थोडंसं राजकारणावरही त्यात येईल। बऱ्याच वेळा काय होतं की कालचं जे व्यंग होतं, व्यंग म्हणजे अतिशयोक्ती आली, पण कालचं व्यंग आज कधी कधी वास्तव म्हणून समोर येतं आणि तेव्हा मग आपल्याला काळजी वाटायला लागते आता काय होणार। या संदर्भातली सुरेख मुलाखत ठाकरे साहेबांची होणार आहे। आता या निमित्त आपण जे काही पुरस्कार सुरू केलेले आहेत, पहिला आपण जागतिक मराठी भूषण पुरस्कार आणि डॉक्टर अनिल नेरुळकर अमेरिकेचे यांना दिला। यावर्षीचा पुरस्कार प्रमोद चौधरी साहेब जे प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत यांना हा जागतिक मराठी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। आणि त्यानंतर आणखी एक जो पुरस्कार आहे की अमेरिकेच्या संसदेत निवडून आलेला पहिलाच मराठी खासदार श्री ठाणेदार जे मिशिगनचे आमदार होते आणि 1 महिन्यापूर्वीच ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्या मराठी मराठी माणसालाही आपण जागतिक मराठी भूषण म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत। त्याचप्रमाणे डॉक्टर मोहन आकाशे यांना विवा चॅरिटेबल ट्रस्ट विरार वसई यांचा